तर मुख्यमंत्र्यांचा हा दौरा कुणाच्याही ट्विटमुळे रद्द झालेला नसून राज्यात सध्या दुष्काळजन्य परिस्थिती असल्यानं दौरा पुढे ढकलण्यात आलाय असं प्रत्युत्तर उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंना दिलंय. तर आम्ही कुणालाही घाबरणारे नसल्याचा पलटवार शंभूराज देसाई यांनी आदित्य ठाकरेंवर केलाय. 3 दिवसापूर्वी स्वतः त्यांनी मला फोन करून सांगितलं की ज्या पद्धतीनं अवकाळी पाऊस पडलाय, पाऊस पडत नाहीये, त्याच्यामुळे या दौऱ्याला आपण जाणं योग्य होणार नाही. परंतु मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांचा दौरा जो रद्द झालाय हा कोणालाही घाबरून झालेला नाही, कोणाच्या ट्विटला घाबरून झालेला नाही. मुख्यमंत्र्यांना कोणाला घाबरण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत. डरने वाले हम लोग नहीं है, उनको लगता है ऐसा खाली, वो उनके भ्रम में है. डरने वाले शिंदे सेना के लोग नहीं है. दौरा पुढे जाण्याची काही कारण असतात, अनेक कारण असतात. राज्यासमोरचे काही प्रश्न असतील किंवा आंतरराष्ट्रीय काही तिथल्या दौऱ्यामध्ये थोडासा फेरबदल झाला असेल याचा अर्थ दौरा रद्द झालेला नाही. दौरा हा माननीय मुख्यमंत्री महोदयांचा परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यासाठी नक्कीच होणार आहे आणि डरण्याएवढे आदित्य ठाकरे मोठे नाहीत.